सावरकर जी थे ना, सावरकर, त्यांना दाढी वाढवलेली आवडत नाही. मग आता शिंदे दाढी कापणार आहेत का? माननीय उद्धव ठाकरे साहेब बोलतील, आमचे तिकडले जे प्रमुख नेते आहेत, चंद्रकांत खैरे असतील, अंबादास दानवे असतील, त्यानंतर मराठवाड्यातले सर्व उपनेते, जिल्हा प्रमुख उपस्थित आहे. महाविकास आघाडीची सभा आहे आणि उगाच व्यासपीठावरती गर्दी करायची नाही. लोक प्रमुख नेत्यांचं भाषण आहे, प्रचंड गर्दी होईल शक्यत आहे आणि सभा शांततेत पार आणि सभेची तयारी पूर्ण झालेली आहे असं मी मला असे पाहिजे. सर, काल ज्या पद्धतीत तुम्हाला धमकीचा मेसेज आला, त्यानंतर सुरक्षा व्यवस्था तुमची सरकारकडून काही वाढवण्यात आली? अजिबात नाही, आणि आम्ही मागितली नाही. सरकार हे विरोधकांच्या जीवाच्या बाबतीमध्ये अत्यंत बेफिकर आणि अशाला हरकत नाही, कारण या सरकारकडून कोणतीही अपेक्षा करणं म्हणजे रेड्याकडून दुधाची अपेक्षा करणं. सर, संभाजीनगर मध्ये शिवसेना आणि बीजेपी जे आहे ते देखील सावरकर यात्रा काढू द्या. सावरकरांनी या देशाला एक दिशा दिलेली आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन दिलेला आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबर त्या निंदे गट पाळणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. सावरकरांनी हिंदुत्वाचा विचार करताना पुरोगामी आणि विज्ञानवाद याला आधार, त्याचा एक महत्वाचा संदर्भ दिला. म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणतंय की गाय ही गो माता, सावरकरांचे मानणे गाय हा उपयुक्त पशु आहे आणि जर त्या गाय दूध देण्याची थांबली तर मग त्या गायीचं गोमांस खायला हरकत नाही, हा सावरकरांचा विचार होता. हा भाजपला मान्य आहे का? आणि असे अनेक विचार आहेत हिंदुत्वाच्या बाबतीत. सावरकरांनी शेंडी जानवरांचं हिंदुत्व जे बाळासाहेबांनी पण स्वीकारलं नाही, सावरकरांनी सावरकर जे ठेवलं ना, सावरकर, त्यांना दाढी वाढवलेली आवडत नाही. मग आता शिंदे दाढी कापणार आहेत का? सावरकरांनी सांगितलं होतं की दाढी वगैरे वाढवणं आपलं धर्म बसत नाही, कोणी वाढवत व्यवस्थित राहायचं प्रत्येक. मग आता इथला शिंदे वगैरे जे सगळे जे डॉक्टर मिंधे वगैरे लोक आहेत ते गुळगुळीत दाढी करून फिरणार आहेत का सावरकरांच्या यात्रेमध्ये? आम्ही लोकांसमोर हे प्रश्न आहेत की तुम्ही सावरकरांची गौरव म्हणजे सावरकरांची विचार यात्रा काढा. तुम्ही सावरकरांचे साहित्य वाचलंय का? आधी मुंडे गटाने सावरकर साहित्याचं पारायण करावं, बसावं, सावरकरांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी वजनलाल धुमराळ त्या संदर्भात लिखाण केलेलं आहे ब्रिटनमध्ये. त्यानंतर मॉझिन गोरखीचं जे त्यांनी साहित्य इंग्रजीतून मराठीत केलेलं आहे, सहा सोनेरी पानं असतील जन्मठीत असतील, इतर विज्ञानमध्ये लिखाण असेल, हे सगळं लिखाण एकदा डॉक्टर मेंढे आणि त्यांच्या चाळीस लोकांनी त्याचं बसून पारायण करावं आणि मग त्यांनी सावरकर यात्रा काढावी. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा सावरकर विचाराचं पारायण करण्याची गरज आहे. उगाच काहीतरी आम्ही सावरकरवादी, तुम्ही सावरकरवादी असूच शकत नाही.